छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी हर हर। आजच्या या शिवनेरीवरच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार जी, मंत्री सहकार आमचे सहकारी दिलीप वळसे पाटील जी, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल वेनके, माजी खासदार आढळराव पाटील, माजी आमदार शरदराव सोनावणे, शतई उचके, या मराठा सेवा संघाचे विजय गोगरे, विभागीय आयुक्त कुलकुंडवार, जिल्हाधिकारी शिवसे, आयजी फुलारी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि शिवप्रेमी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवडेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण साजरा करतो। महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानचं अभिमान आणि दैवत आणि हिंदुत्वाचा ओंकार आणि लोकशाहीचा आविष्कार त्यांच्या कारभारात 400 वर्षापूर्वी दिसला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे। संपूर्ण जगात, देशात, जगभरात, महाराष्ट्रात सगळीकडे हे उत्साहामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो। शिवछत्रपती पार आपले शिवप्रेमी जगभरात ज्या ज्या देशामध्ये आहे त्या त्या देशामध्ये आजची जयंती शिवजयंती साजरी होत असते, आपल्या सगळ्यांचा आनंद आणि अभिमान। शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे सर्वव्यापी हिंदुत्व, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचं जी काय पद्धत होती ते। शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासक, आदर्श राजा, रयतेचा राजा अशी महाराजांची अनेक रूप आपण त्या काळात पाहिली, नजरेसमोर आजही ती तरळतात। शिवछत्रपती आई भवानीला कौल मागण्या इतके धार्मिक होते, तितके व्यवहारी, आधुनिक आणि विज्ञान निष्ठही होते। प्रजेचा मायेने सांभाळ करणारे कनवाळू पिता होते, तसेच बंडखोर आणि फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कठोर राजाही होते। 18 पकड जातीचे आणि धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले, त्यांना स्वराज्यात वेगवेगळी जबाबदारी दिली। महाराजांचं हेच सर्व समावेशक राज्यकारभार सूत्र आज सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे। धर्म किंवा पंथ याचा विचार न करता त्यांनी सर्वांच्या सहकार्याने स्वराज्य निर्माण केलं। प्रजेच्या सुखापुढे, कल्याणापुढे स्वतःच सुखदुःख आराम महाराजांनी कवडी बोल समजला। शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ते कधी रंगू दिली नाही, त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो। छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचारसरणी होती, म्हणूनच शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाचं स्वप्न होतं असं वाटतंय। आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एक तरी गुण अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजली ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल। तसं झालं तर समाज म्हणून, राज्य म्हणून आणि देश म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकतो, अधिक प्रगल्भ होऊ शकतो। आज वन विभागात शिवाई देवराई आणि वन उद्यानाचं पण उद्घाटन झालंय। शिवनेरीवरच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्यात येत आहे। त्यावेळी काय म्हणजे शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी, त्यांचं विजन, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, पाणी सगळं हे कसं काय म्हणजे सर्वसामान्य माणूस करू शकत नाही आणि हे दैवी शक्ती असणाऱ्या छत्रपती
शिवाजी महाराजांचा आपल्याला त्याच मुळे अभिमान आणि म्हणून किल्ले संवर्धनासाठी देवराई आदर्श ठरेल असा देखील मला विश्वास वाटतो. या निमित्ताने सह्याद्री गिरीभ्रमण संस्था, जैन इरिगेशन आणि वन विभाग या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. पर्यटन विभागाने देखील हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं सुंदर आयोजन केलंय, त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन. मध्यंतरी आपल्या देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग येथील नौदलाच्या कार्यक्रमासाठी आले होते, तेव्हा देखील छत्रपती शिवाजी महाराज या पूर्णाकृती पुतळ्याच अनावरण त्यांनी केलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या नौदलाच्या झेंड्यावर देखील शिवप्रतिमेचं प्रतीक लावण्याचं काम केलं हा आपला अभिमान आहे. आणि म्हणून आम्ही जेवढं काय करता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तेवढं करतो. मागे कुपवाडा या ठिकाणी देखील भारत आणि पाकिस्तान या सीमेवर आपल्या लष्करी जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा अश्वारूढ पुतळा तिथं उभा केला. मी आणि सुधीर मुनगंटीवर गेलो होतो आणि एक अभव्य दिव्य असा पाकिस्तानकडे नजर रोखून तलवार रोखून धरणारा शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा. पण पाकिस्तानची त्या पुतळ्याकडे पाहून हिंदुस्थानकडे डोळे वटारण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा तिथे उभा राहिला. त्याचबरोबर आज आग्र्याला देखील ज्या दिवाने आम महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांना जे काही शब्द किंबवण्या जे काही उच्चारलं होतं त्याच दिवाने आम महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यामध्ये आपण शिवजयंती साजरी करतो गेल्या वर्षापासून. आणि म्हणून असे अनेक उपक्रम आपण राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेत. मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी 11 किल्ल्यांचा युनेस्कोचा या ठिकाणी उल्लेख केला, अभिमान आहे आपल्याला. आणि आपल्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याची नोंद केली हे आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे, समाधानाची आणि गर्वाची आहे. आणि म्हणून या राज्यातले गडकोट किल्ले देखील आपण त्याचं जतन संवर्धन ही आपली जबाबदारी आहे. हा आपला इतिहास आहे, हा आपला ठेवा आहे आणि तो आपण जपण्याचं काम नक्की करू एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्यासाठी काही कमी पडणार नाही. कालच मला वाटतं सुधीर भाऊ इथे दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून त्याची घोषणा केली आणि सुधीर भाऊ आणि राज्य सरकार लंडनहून वाघनखं देखील आपल्या महाराष्ट्रात आणणार आहेत ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या टप्प्यात शिवनेरीचं तालुक्यातील 20 पर्यटन स्थळ विकसित होत आहेत. किल्ले रायगडाप्रमाणे शिवनेरीचा देखील मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येईल. जुन्नर हा पर्यटन तालुका आहे, या ठिकाणी देखील बिबट शिकव सफारी कुठे गेले बिबट सफारी सरद तिकडे उपोषण करतात बिबट सफारी जाहीर केली. आणि त्याचबरोबर या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मगाशी अजितदादांनी देखील सांगितलं या जो काही DPR आपण करतोय सुकाळ वेडे बोरघाट दुचकेवाडी खेते पठार मार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर तीर्थस्थळ जोडता येईल का हे देखील आपण दिलीपराव आपल्याला ते करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर अनेक जे काही या भागातले विषय आहे या विषयांना देखील आपण हात घालू आणि या विषयामध्ये जे जे काही करता येईल तेही आपण करू. मगाशी आदिवासी समाजाचं जे आपण सांगितलं हिरडा पिकाचं नुकसान 15 कोटीचं झालेलं आहे ते एक विशेष बाब म्हणून दादा आपण ते करूया आणि ते आपण लोकांना आवाज करू आणि उपोषण तिथल्या लोकांनी सोडावं अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो. आणि शिवरायांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य आपल्याला सुराज्य करायचं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय. उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी.
ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता, इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या, आणि म्हणून सर्व समाजाला सोबत ठेवून जाणारे सरकार, सर्व समावेशक सरकार आणि राज्याचा सर्वांगीण विकास करणारं सरकार आपलं आपल्या सर्व सामान्यांचं सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आजच्या शिवजयंती दिवशी पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. 350वा राज्याभिषेक सोहळा आम्हाला रायगडावर साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि 350वा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभर अनेक शिवाजी महाराजांच्या कार्यावर अनेक कार्यक्रम आपण ठेवले. त्यांच्या जीवनावर तर महानाट्य जाणता राजा ते देखील जिल्हा वाईज आपण आयोजित केले. सांस्कृतिक विभाग मोठं काम त्यामध्ये करतोय. मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.